चंद्रपुर माधवबाग से संचालक डॉक्टर लक्ष्मीनारायण सरबेरे व डॉक्टर प्रीति सरबेरे यांचा जगातील प्रतिष्ठित एशियन जर्नल ऑफ कार्डियोलॉजी रिसर्च मध्ये शोध निबंध प्रकाशित झाल्याची माहिती डॉक्टर लक्ष्मीनारायण सरबेरे यांनी आज पत्रपरिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला रिसर्च विभाग प्रमुख डॉक्टर राहुल मंडोले, डॉक्टर प्रीति सरबेरे उपस्थित होत्या. ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून अख्ख्या देशात प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर शहरात रिसर्चच्या क्षेत्रामध्ये सुद्धा रोज मोठमोठे रिसर्च होत आहेत. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील मंडळीसुद्धा आता मागे राहिले नसून त्यांनी केलेले रिसर्च आता जगात मान्यता पावत आहेत. डॉक्टर लक्ष्मीनारायण सरबेरे आणि डॉक्टर प्रीति सरबेरे हे दाम्पत्य आयुर्वेद तज्ज्ञ असून त्यांनी फेलोशिप इन प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी हा विशेष कोर्स केलेला आहे. माधवबाग कार्डिया क्लिनिक तुकुम आणि जटपुरा गेट येथे गेल्या 12 वर्षांपासून आयुर्वेदाद्वारे हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब या आजारांवर विशेष काम करीत आहेत. हृदयरोगावर व मधुमेहावर अजून मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च होणे आवश्यक आहे असे मत डॉक्टर सरबेरे यांनी व्यक्त केले. एशियन जर्नल ऑफ कार्डिओ रिसर्च या जगातील प्रतिष्ठित जर्नलमध्ये मी आणि माझी धर्मपत्नी प्रीतीने केलेलं इश्चिमिया हा आजार, हृदयरोग हा आजार रिव्हर्स होऊ शकतो हा जो संशोधन आहे, हा संशोधनने इंटरनॅशनल कार्डिओलॉजीमध्ये मांडला. त्याच्यानंतर एशियन जर्नलला तो सादर केला आणि आज सर्व आपल्याला सांगताना खूप आनंद होतो की एशियन जर्नल कार्डिओ रिसर्चमध्ये माझा हा रिसर्च ॲक्सेप्ट केला गेला आणि पब्लिश केला गेला. त्याचीच माहिती आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचावी, सर्व प्रसारमाध्यमांनी याला सहकार्य करावं याच्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली. इश्चिमिक हार्ट डिसीज हा अत्यंत घातक, सुप्त आणि धोकादायक आजार आहे, ज्याच्यासाठी शस्त्रक्रिया किंवा खूप मोठे खर्च करायची गरज नाही. खूप अल्पशा खर्चामध्ये आणि विना शस्त्रक्रिया आपण या आजारातून पूर्णपणे बाहेर निघू शकतो. स्पेशली छातीत दुखणे, चालताना दम येणे, पायाला सूज येणे, छाती धडधडणे असे जर आजार असेल तर आपण आपलं स्ट्रेस टेस्ट PMT तपासून घ्यायला पाहिजे आणि इश्चिमिया असेल तर त्याला आम्ही विदाउट शस्त्रक्रिया या आजारातून पूर्णपणे मोकळं करून देतो, या आजारातून रिव्हर्स करून देऊ शकतो. आणि हाच रिसर्च एशियन जर्नलमध्ये प्रकाशित झाला आणि त्याच्यासाठी ही प्रत्यक्ष परिषद होती. मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी हा जर असे जर सिम्पटम असेल तर लगेच आपलं तपासणी करून घ्यावं आणि सर्वात महत्त्वाचं घाबरण्याची गरज नाही, हे आजार विना शस्त्रक्रिया बरे होऊ शकतात. धन्यवाद.